चला सामन्याकडे वळूया आता मात्र स्ट्राईक वरती अमित आणि नॉन स्ट्राईक वरती शिवा आणि गोलंदाजी मार्कवर प्रकाश मगाशी सुंदर षटक हाताळला नव्हता प्रकाश आणि आता, आता मात्र पहिलो वयलो चेंडू स्केअर लेक कडे ढकलून स्वतःचा खाता खोलताना दिसता आणि ची संधी या पण बॅट्समन म्हणता थांब तू थैस थांब माका स्ट्राईक घेऊन दे माका सुद्धा खेळून दे पुन्हा एकदा प्रकाश आता मात्र आता जो फलंदाज येताना दिसता अमित आणि त्याच्या जोडीला शिवा शिवा इलेलो आवडता म्हणून एक महाराजांचं वाक्य होत असेल शिवा तो वाचेल जीवा असेल जिवा तो वाचेल शिवा नो पद्धतीचा चेंडू रिव्ह्यू घेतला जातोय नॉट आउट आहे फलंदाज सुर नो no, प्लस आहे नो आहे पंचानी नोचा दंड दंड देताना दिसतायत नो पद्धतीचो खेळ चेंडू हाताळताना दिसता गोलंदाज पुन्हा एकदा आका प्रकाश पुढे येऊन चेंडू मारलेलो हा समोरच्या दिशेन एक धाव पूर्ण करतात एका धावेवरती समाधान मानतात मोठो भटको तो क्षेत्रक्षक तोच चेंडू तोच रिझल्ट तोच परिणाम बघूचो लागात माका सन्नी, सन्नी, सन्नी हा तो सन्नी बरोबर ना सन्नी काय पुजून इल मग पासून हात तुझ्या लवचिंगम लावून इल तो बघा तिसरो चेंडू सुद्धा सन्नीकडे माका वाटता हनी बन्नी खाऊन इलोआ सन्नी सनी हनी बनी यो शब्द ऐकलं असशील कधीतरी पुन्हा एकदा पुढचं चेंडू आता मात्र सन्नीच्या तिसून नाही तर स्क्वेअर लेगच्या दिशेन टांगा पलटी घोडा फरार चेंडू गेला सीमा पार खनखने चौकार डीजे सर धन्यवाद धन्यवाद डीजे सर धन्यवाद शिवा सुंदर फलंदाजी करता आत्ता मात्र गोलंदाजी गोलंदाजीसाठी सन्नी लोआ सन्नी राईट राउंड द विकेट मारा करी साफ उठाचवा सन्नी आणि चेंडू बघा काय टाकल्या ना सनी यांनी जवळपास आडवो हात करून आडवो पाडवताना दिसता सनी पुन्हा एकदा पुढचो चेंडू आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट नो पद्धतीच चेंडू पुढे आडवल्या ना म्हणता चेंडू पंच नोच अनुभवी पंच असत बघा अनुभव दिसता त्यांच्याकडे संकेत भगत आहेत अनुभवाची शिदोरी संकेत सर बड्डे बॉय किशात हात घालून काय फिरतं काय तरी केक बीक घेऊन या आमका पेस्ट्री तरी हान रीलचो बादशाह असा अनिरुद्ध नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचे रील सुद्धा बघा कॉमेडी पद्धतीचे रील असतात अनिरुद्ध याचे शुभेच्छा उदंड आयुष्य लाभ अनिरुद्ध चला सामन्याकडे वळूया बघा नुसता फिरवचा काम करता पण चेंडू पट्ट्यात येत नाही पंच वाईट घोषित करता संघाची धाव संख्या पोचता तेरा वरती तीन तेरा पावणे बारा असा म्हटला जाता आता मात्र तीन तेरा वाजताना दिसत सावकाश चेंडू जाता फुटबॉल माका वाटत तो आज फुटबॉल खेळता आणि पायान ढकलून देता चेंडू जाता सीमा पार खनखनी चौकार डीजे सर डीजे सर जेवतात भूक लागली जवळपास साडे दहा वाजल्या सोमवार आज गुरुवार उपासाचा काहीतरी खाताना दिसत उपास सोडताना दिसत राज आता मात्र गचाळ क्षेत्रक्षण गचाळ क्षेत्रक्षण आणि रनआउटची संधी बुवा सर आमचे चालले म्हणतात जाता आम्ही आता जरा उद्या कामार जाऊचा असा रात्र चालली झाली बुवा सर सुंदर षटक यष्टीरक्षण आज तुमचा सुंदर होता बघितला आम्ही पाठीमागे थोडक्यात वाटावले म्हणजे आणखी दहा पंधरा रन काहीतरी कमी पडले पुन्हा एकदा सन्नी आता मात्र पुढे येऊन तिरपळा चित होताना दिसता गावात गेल्यावर ढोर जसा तटक्या पेच निघून जाता तसो चेंडू स्टम्पेचा निघाून गेलो आणखी एक गडी गारद होताना दिसता धन्यवाद आता मात्र फैलंदाजीसाठी सोहीलवा साहिल माफ करा साहिल ओ, अप्रतिम गोलंदाजी सन्नी याच बरोबर षटक संपता सन्नीचा आणि दोन षटकांच्या समाप सर सर एक बॉल बाकी आहे म्हणतात संघाची धाव संख्या होते अठरा वरती तब्बल अठरा धावा शेवटचा चेंडू हानामारी करणारो बैराय घालणारो लिलाव करणारो चेंडू सन्नी हेचो अप्रतिम खराब 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 गोलंदाजी गोलंदाज सन्नी याची पुन्हा एकदा आता मात्र खराब गोलंदाजी वारंवार सन्नी कडसून शेवटच चेंडू हा सन्नी आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाता सनी चेंडूच्या खाली याच बरोबर आता मात्र षटक संपता दोन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धाव संख्या बाप्पाचो आकडो एकवीस मोदकांचो एकवीस वरती अजय लोआ अजय स्ट्राइक वरती साहिल तर नॉन स्ट्राइक वरती तुम्हाला दिसेल शिवा बॉलर अजय आहे शिवा ओपनिंगला इलो होतो शिवा शिवा आज तुका तांडव दाखवचा लागत महादेवाचा एक नाव आहे शिवा फुलटॉस चेंडू पण त्या फुलटॉस चेंडूचा फायदो उठवता येलो नाही एखाद झोपेत सुद्धा उठान बारक्या पोराक सांगलं शिव फुलटॉस चेंडू घे आणि तेका चौकाराच्या बाहेर पाठवतो तेनी सुद्धा पाठवल्या नसता साहिल तुझ्यासाठी बक्षीस येता पहिल्या चेंडू वरती इरादेश स्पष्ट करताना दिसता पहिल्या चेंडू वरती असो चौकार ठोकता साईल तीन चेंडूंवरती तीन लांब लचक वळ दिलं तीन चौकार मारलस तर अकराशे अकरा रुपये असला अनिरुद्ध तो बॅट्समन दुसऱ्या चेंडू वरती दुसरं चौकार अनिरुद्ध तुझ्यासाठी बक्षीस नाही साहिल साठी बक्षीस हा साहिल नॉन स्ट्राईक वरती उभा असा म्हणतो ते त्याच्यासाठी पारितोषिका पाचशे रुपयाचा सा। साहिल माफ करा एक हजार एकशे अकरा रुपयाचा तिसऱ्या चेंडू वरती तिसरं कंकणी चौकात तीन लांब चक वेळ देताना दिसता तोच म्हणजे अनिरुद्ध अनिरुद्ध साठी जर ह्या बक्षीस लागला असता तर खरोखर अनिरुद्ध चेंडूंवरती तीन लांब लचक चकव तीन खणखणी चौकार मारताना दिसता आता मात्र चौथो चेंडू पंचांगडे बघता गती परिवर्तन चेंज ऑफ पेस मालवणी सांगूचा झाला तर दाखवल्यान सरगो दिल्यान बांगडो आता मात्र मोठ पटको आणखी एक चेंडू आकांड्या पार सीमा पार गडग्या पार खनखनीत असो चौकार सामन्याचा चित्र बदलताना दिसता तोच म्हणजे फलंदाज लेस बांधता आणि फेस काढता तो म्हणजे अनिरुद्ध वॉशिंग पावडर निर्माण तो म्हणजे लेस मधून थोडी थोडी बाहेर काढता बुटासून आणि धूक घेतल्यानंतर म्हणजे गोलंदाज अजय एका म्हणून मालवणीत म्हटला जाता गोवाचा नाव मुरली आणि अजय म्हणता माझी बायखाद जिरली संघाची धाव संख्या तब्बल डायरेक्ट उडी मारता अडतीस वरती एक हजार एकशे अकरा रुपयाचा पारितोषिक साहिल तीन लांब वळ तीन पाटीन पाठभर वळ आणि तीन खणखणी चौकार तुझ्यासाठी माननीय श्री जयेश पाटील साहेबांकडसून दिला जातेला पण पुन्हा एकदा साहिल म्हणता मरण देते हजार रुपये आमका जिंकवाचा हा कारण ही स्पर्धा एका वर्षानंतर येता हा त्यामुळे स्ट्राईक दिल्यांती मुगड्यान रेच काढणाऱ्या बघा लेस बांधतानी फेस काढता अनिरुद्ध काय चालला पंच बघा म्हणतात बघा लेस बांधल्यान खनखनी तसो मारल्यान होतो पण चेंडू सुंदर क्षेत्रक्षण सन्नी याचा हई सुद्धा सन्नीचा असा उभो लेस सुटत बूट काढून ठेवचे पाळी येते आता मात्र रिव्हर स्विच एक पटको आता मात्र पहिलो कनकणीत चौकार चेंडू गेलो आकांड्या सीमा पार कनकणीत चौकार आणखी दोन नाकार मुटके दोन पाटीन पाट वळ आणि एक हजार किशात भर आणखी एक मोठो पटको स्क्वेअर लेगच्या दिशेन बघा सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकांकडसून संघाची धावसंख्या तब्बल उडी मारता पंचेचाळीस वरती अनिरुद्ध काही चेंडू शिल्लक असत दोन चेंडूंच खेळ बाकी आता मात्र मिडविकेटच्या दिशेन प्रकाश चेंडूच्या इलो होतो शेवटचा चेंडू रिव्ह खालणार चो फटको आणि एकच धाव बघ्या दुसऱ्या धावेसाठी धावतात काय रनआउटची संधी आणि गडी गारद होता त्याचबरोबर संघाची धाव संख्या स्थिर होता तीच म्हणजे तब्बल सत्तेचाळीस वरती आणि जिंकण्यासाठी अठ्ठेचाळीस धावांची गरज धी जे सर चला सामन्याकडे ओळूया सनी होतो जेणे सुंदर षटक हाताळला होता आता मात्र नॉन स्ट्राईक वरचो तो बॅट्समॅन स्ट्राईक वरती लिहिलो दिसता और उसमें कौन वराज्या, वराज्या। आता मात्र खराब चेंडू वारंवार खराब चेंडू टाकताना दिसता और... आता मात्र खनखनीत खनखनीत पाटीन पाड बरवळ मॅच थांबवा दोन मिनट पंच जरा इकडे या बारक्या जरा आई आहे बारक्या मगाशी मी बघितलं होतं बारक्या बॉलिंग टाकताना पण ह्याच संघात होतो तो बॉलिंग टाकी होतो त्यांचा संघ जिंकलो होतो <laughs> पहिला लक्षात घेवा सगळी माहिती काढा लग्नात लग्नाक कसे जातास नि पोरीची कशी माहिती काढतास तशी पहिली माहिती काढा पुरी त्याच्यानंतर लग्नाक मंडपात उभे राहा चला सामन्याकडे वळे आता मात्र मोठ फटको आणि आकांड्या पार जाऊच्या आधी झेलबाद होताना दिसता करू गेलो शंकासूर तयार झालो नरकासूर पहिलो गडी गारद होता डीजे सर अप्रतिम डीजे कलाम लागता गाडी गारत होता प्रकाश रन आउट होण्याची संधी होती पण त्या संधीचा सोना मात्र करता येत नाही आउट होऊ शकलो असतो तर काहीतरी आणखी बॅकफूट वर संघ गेलो असतो पुन्हा एकदा फुडचो चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र बघा खराब गोलंदाजी म्हणूची लागत गोलंदाजाकडसून पुढचो चेंडू गोलंदाजाचो यश असाय गोलंदाज आता मात्र स्क्वेअर लेग त्या दिशेन सुंदर सुंदर दादांकडसून शेतरक्षण बघा कोंबड्याच्या पाठशी कस माणूस धावता तसो चेंडूच्या पाठी सर धावत होते पण आडवल्यानी शेवटी चेंडू एका षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या तब्बल फक्त आणि फक्त तेरा धाव संख्येवरती जिंकण्यासाठी तब्बल अठ्ठेचाळीस धावांची गरज असा गोलंदाजी मार्क गोलंदाज अनिरोध बघा बॅट बॅट तुटली बॅट तुटली एखाद्रे खराब बॅट तुटल्यावरती आपसुकच बॅट्समनच्या कुठेतरी भावना वेगळ्या असतात आम्ही सुद्धा क्रिकेट खेळतोय कारण एखाद्या बॅट्समनची बॅट तुटते तेव्हा खूप वेदना होतात एखाद्या बॅट्समनला अशा वेदना होऊ शकतात तुम्हाला पुन्हा एकदा सामन्याकडे ओळया पुढचा चेंडू घेऊन आता मात्र थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानताना दिसतात पुन्हा एकदा पुढचो चेंडू आता मात्र यॉर्कर पद्धतीचो टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र गोळीच्या वेगान चेंडू डोळ्याची पापली लावताना लावता चेंडू एष्ठी रक्षकाच्या हातातून आता मात्र समोरच्या दिशेन एक धाव घेताना दिसता प्रकाश प्रकाश आणि सनी दोन फलंदाज खेळताना दिसत दोघांक आज दारोमदार आपल्या खांद्यावर घेवची लागते या चौकारांची आतिषबाजी करूची लागतील या नाहीतर एका वर्षाची वाट बघूची लागते लिया बघा सुंदर सुंदर डेली डेलिब्रेट आहे निर्धाव जरा जरी बॅट फिरवलं असतस तर हे चार धावा खिशात घातलं असत सनी पण बॉलरची गोलंदाजीच वेग बघा सुरसुरा टाकता सुरसुरा पुन्हा एकदा निर्धाव माननीय हितेश चौधरी साहेबांकडसून अनिरुद्ध याला पाचशे बक्षीस प्राप्त सुंदर सुंदर सुन्द, गोलंदाजी बघा एकदम रफतारकर राजा म्हटला जाता आता मात्र ज्याच्यावर ऑब्जेक्शन मारल्या नव्हतो तोच गोलंदाजी लो तो म्हणजे बारक्या बारक्या बघा जरी बारक्या ते जो नाव असा तरी गोलंदाजी मात्र बारक्या सारखी जवळपास एकशे पन्नास ची गती असा खराब बारक्याकडे हळू फेकारे बॉल त्याच्या हातात बॉल रवत नाही खराब क्षेत्ररक्षण म्हणू लागत क्षेत्ररक्षकाकडसून म्हणून मालवणीत म्हटला जाता बारक्या करता शेती पण फिल्डर करत त्याची माती आणि बारक्याने या कलाम लावलेला दिसता एक हाती नऊ चेंडू आणि एकतीस धावांची गरज डीजे जे सर लावा खायचा तरी शोधून बारक्या सुंदर गोलंदाजी करता अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आता मात्र बारक्या भरकटा चण्याच्या झाडार चढता तो म्हणजे बारक्या पुढच चेंडू घेऊन आता मात्र समोरच्या दिशेन तटवलेलो खराब सुंदर क्षेत्ररक्षण डाय मारल्या नव्हती क्षेत्ररक्षकांत आणि दोन धावा भेटताना दिसत पुढचो चेंडू बारक्या उलटॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेन तटवलेलो एकच धाव वारंवार सिंगल सिंगल काढतात म्हणून मालवणीत म्हटला जाता असे काढशाल सिंगल तर लोक करतील तुमची टिंगल चौकार षटकारांची आतेशबाजी करूची लागत मोठे पटके मारूचे लागतील बारक्याच्या पाठीवर वळ देऊचे लागतील नाकार मुटको मारूचो लागत लेख बाय स्वरूपात एक धाव षटक संपता तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होता बावीस वरती सहा चेंडू सव्वीस धावा आणखी कणकवलीच सुपुत्र इलो मगाशी माका भेटलो होतो म्हणतात तोच गोलंदाजी मार्कवर छोटू इलो छोटू छोटू चे पप्पा मॅच बघतात मगाशी माका सांगल्याने खिडकेसून मॅच बघतात बघा छोटू कशी गोलंदाजी करता कणकवलीच सुपुत्र असा छोटू कोकण कन्या एक्सप्रेस म्हणून ओळखलो जाता छोटू बघा सुंदर सुंदर गोलंदाजी जाऊ दे जाऊ दे उगाच चोर धडपडून त्यांना पाडवून घालशी छोटू पुन्हा एकदा गोलंदाजी वरती आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेन खराब क्षेत्रक्षण लाकाचे खाक क्षेत्रक्षका पडला भॉक आणि चेंडू जाता सीमा पार खनखनित चौकार छोटूच्या पाठीवर पाटीन पाडभर पहिलो पाट वळ येताना दिसता पुन्हा एकदा समोरच्या दिशेन स्टेट डाउन द ग्राउंड छोटूच्या हातात चोकोबार चेंडू गेलो सीमापार खनखनी चौकार छोटू बॅट्समन पिसावलो सन्नी असा तो सन्नी हनी बनी खाव निलो सन्नी आता मात्र मोठो फटको तो प्रयत्न केला नव्हतो पण बॅट ची गडा जाता छोटू सुद्धा हुशार असा तेका का माहिती कशी गोलंदाजी करूची असा ती पुन्हा एकदा पुढचो चेंडू सन्नी बघ्या कलाम लावता काय आता मात्र फिरकी घेणार चेंडू कव्हरच्या दिशेन हळू हळू पडशाल सर पायात पाय अडकलो होतो पब्लिक सुद्धा कुकारे घालत पहिलो चेंडू अडवलेलो दिसता आता मात्र गिरकी घेणारो चेंडू याच बरोबर षटक संपतानी सामनो विजयी होता तोच म्हणजे संग विघ्न मित्र मंडळ मॅन ऑफ द मॅच येतात तोच म्हणजे अनिरुद्ध नावाचो फलंदाज